आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे डॉन अरुण गवळी यांची मुदतीपूर्वीच तुरुंगातून सुटका होणार आहे. अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली असून नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात त्यांना अरुण गवळीला जन्मठेप ठोठावण्यात आली होती. सध्या अरुण गवळी नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तर 2006 शासन निर्णयाआधारे शिक्षेतून सूट देण्याची मागणी करण्यात आली. 65 वर्ष पूर्ण झालेले असून अशक्त निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्यांना ही सूट मिळते. त्यापैकी आता डॉन अरुण गवळीची मुदतीपूर्वीच तुरुंगातून सुटका होणार असून अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी पूर्ण झालेली आहे. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत. उदय, अतिशय मोठी बातमी आहे, डॉन अरुण गवळीची मुदतीपूर्वीच तुरुंगातून सुटका होणार असल्याचं कळतंय. खंडपीठानं नेमकं काय म्हटलंय? खरं तर नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात अरुण गवळी जे आहेत ते शिक्षा भोगत होते आणि त्या शिक्षेच्या विरोधात त्यांनी नागपूर खंडपीठामध्ये आपली याचिका दाखल केली होती. त्या याचिका मध्ये जे आहे ते 2006 शासन निर्णय होता आणि त्या शासन निर्णयानुसार ज्या कैद्याची वयाची 65 वर्ष पूर्ण झालेली आणि ज्यांनी निम्मी शिक्षा भोगलेली आहे अशा कैद्यांना जे आहे ते मुदतीपूर्व दिलासा देण्याची तरतूद केली होती. या तरतुदीचा आधार घेत जे आहे ते डॉन अरुण गवळी यांनी या तरतुदीच्या आधार न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिका दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अरुण गवळी यांची मुदत पूर्व सुटका करण्याचे आदेश जे आहेत ते न्यायालयानं दिलेले आणि या संदर्भात 4 आठवड्यात निर्णय जे आहेत ते तुरुंग अधीक्षक यांना घेण्याचं देखील आता तुरुंग अधिकारी यावर 4 आठवड्यात काय निर्णय घेतात हे तो निर्णय तर घेईल. मात्र आता मुदतीपूर्व अरुण गवळी यांना तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग जो आहे तो नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर मोकळा झाला. धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी.